आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानोळीचं मैदान पैलवान बाळू पुजारीनं मारलं, उरुस आणि यात्रेला मोठा प्रतिसाद. शिरोळ तालुक्यातल्या दानोळीत हजरत पीर गैबीसाहेब उरुस आणि खंडोबा देवाची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात संपन्न झाली. उरुस आणि यात्रेनिमित्त दानोळीत खेळणीवाले आणि अन्य व्यावसायिकांनी हजेरी लावली होती. मोठ्या भक्तिभावानं श्रद्धेनं भक्तांनी देवाचं दर्शन घेतलं. दानोळीचा उरुस कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे. आज दांडग्या कुस्त्या आहे ते पार पडल्या. कुस्ती मैदानाचं उद्घाटन PSI किरण दिडवाग यांच्या हस्ते झालं. अध्यक्षस्थानी शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि बहुजन समाजाचे नेते सर्जेराव शिंदे अण्णा हे होते. पहिली कुस्ती खूप गाजली. प्रकाश आवाडे अकॅडमीचा पैलवान बाळू पुजारी, सांगलीचा सरकार तालमीचा पैलवान सुरज शिंदे याला दुहेरी डावावर 12व्या मिनिटात चितपट केलं आणि 25,000 बक्षीस त्यानं जिंकलं. येथे 140 लहान मोठ्या कुस्त्या पार पडल्या. दुसऱ्या नंबरची कुस्ती आवाडे अकॅडमीचा श्रीमंत भोसले आणि भोसले तालमीचा नाता चौगुले यांच्यात झाली. 14 मिनिटं झटपट सुरू होती. अखेर कस डावावर चौगुले याला भोसलेंनी चितपट केलं. खरी गाजली कुस्ती 15,000 बक्षिसाची. डिग्रजच्या असीम मुल्लानी आणि सांगलीच्या मनोज कदम यांची. अवघ्या 2 मिनिटात मनोजने स्वारी लावली आणि जिंकलं. यावेळी DYSP कृष्णात पिंगळे, हिंद केसरी पैलवान दीननाथ सिंह गभरू गावडे, पैलवान विठ्ठल मोरे, पोलीस अधिकारी दत्तात्रय कदम, आंदोलन सम्राट हनुमान शक्तीपीठाचे राजकुमार पाराज पाटील, सुकुमार साकाप्पा, विश्राम चव्हाण, केशव राऊत, दिनकर राऊत, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ पोवार, दलित मित्र दिनकर कांबळे, बंडा मानगावे, बापूसो चौगुले, सुरेश मानगावे, कृष्णात खिलारे, अप्पासो माने, प्रवीण पोवार, अनिल साकाप्पा, सुभाष लंबे, विजय भोसले, डॉक्टर राजू पिसे, भालचंद्र पोवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी दानोळीहून अभय बाळकुंजे.